आजही 24 तास एक पाऊल पुढे। मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आता कॅन्सर विरुद्धच्या लढाईसाठी मैदानात उतरलाय। मैदानात अनेकदा टीम इंडियाला विजय मिळवून देणारा सचिन मिशन कॅन्सरशी जोडला गेलाय। या मिशनमध्ये त्याच्यासह टीम इंडियाचा माजी क्रिकेटर व्हीव्हीएस लक्ष्मण देखील सहभागी झालाय। क्रिकेटच्या मैदानात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील दादा बॉलर्सना सचिनला बॉलिंग करताना घाम फुटतो। सचिन हा देशातील करोडो क्रिकेट फॅन्ससाठी देवापेक्षा कमी नाही। क्रिकेटची मैदानं गाजवणाऱ्या सचिननं आता मिशन कॅन्सरवर लक्ष केंद्रित केलंय। हे मिशन आहे लोकांना जागरूक करण्याचं आणि या मिशनमध्ये सचिन सोबत आहे व्हीव्हीएस लक्ष्मण। दरवर्षी गॅस्ट्रो इंटेस्टायनल आणि लिव्हर कॅन्सरमुळे हजारो लोकांना आपला जीव गमवावा लागतो, त्यामुळे या कॅन्सरबाबत लोकांना जागरूक करण्याकरता एक फाउंडेशन स्थापित करण्यात आलंय। त्याच्या उद्घाटनाच्या वेळी सचिन आणि लक्ष्मणनं कॅन्सर विरुद्ध लढण्याची शपथ घेतली। माझ्या मते डॉक्टरांकडून कोणालाही गिफ्ट मिळत असेल तर ते आयुष्याचं। गॅस्ट्रो इंटेस्टाइन कॅन्सर लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात पसरतोय, याबाबत जागरूक होणं आवश्यक आहे। या मिशन मध्ये सचिनच्या सहभागाने कॅन्सर विरुद्ध मोहिमेला आणखीन बळ मिळेल। गॅस्ट्रो इंटेस्टाइनल आणि लिव्हर कॅन्सर फाउंडेशन मध्ये अनेक नामांकित डॉक्टर्सचा समावेश आहे। त्यांचा उद्देश एकच आहे की लोकांमध्ये या कॅन्सर बाबत जागरूकता निर्माण व्हावी आणि उपचारांसाठी सुविधा उपलब्ध व्हावी। लोकांना या कॅन्सर बाबत अधिक माहिती मिळावी यासाठी फाउंडेशन तर्फे माहिती पुस्तकाचंही अनावरण यावेळी करण्यात आलं। झी 24 तासाठी हैदराबादहून प्रसाद भोसेकर सह ब्युरो रिपोर्ट मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।